नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपली आजची जी व्हिडिओ आहे ती थोडी आउट ऑफ द बॉक्स बनवलेली आहे. मित्रांनो, नॉर्मली आपण मार्केटबाबत चर्चा करत असतो, परंतु ह्या मार्केटच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट, आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिली, आपली सगळी अकॅडमी यांच्या आशीर्वादामुळे, सपोर्टमुळे आपण एक नवीन अचीवमेंट आज केलेली आहे. मित्रांनो, जसं तुम्ही थंबनेल वाचलाच असेल, मी माझ्या गावी 1.5 एकर जमीन घेतलेली. मलाही वाटते आपल्या मित्रांपर्यंत शेअर करावं. मित्रांनो, व्हिडिओ दाखवायचा हेतू फक्त एक मोटिवेशनल पर्पजसाठी आहे, जेणेकरून आपल्या सगळ्या मित्रांनाही थोडं मोटिवेशन मिळावं, मार्केटबाबत एक पॉझिटिव्हिटी यावी लोकांमध्ये. ओके, आणि तुम्ही प्रत्येकाने काही ना काहीतरी नक्कीच करताय, असंच करत राहा आणि खूप लॉंग टर्मसाठी विचार केला तर खूप चांगल्या गोष्टी आपल्याला याच्यातून शिकायला मिळणार आहे. चला, थोडे आपण एक थोडा व्ह्यू घेणार आहे, थोडे व्हिजिट करणार आहोत एका लँडला जे आपण खरेदी केली आहे. काय काय तुम्हालाही मला शेअर करायला आवडेल, तुमचेही काय व्ह्यूज असतील, तुमचे काही सजेशन्स असतील तर तुम्ही मला व्हिडिओच्या खाली बिंदास्त देऊ शकता. मित्रांनो, चला आपण एक थोडी छोटी टूर करूया माझ्या फार्मवर जे मी आता खरेदी केलं. मित्रांनो, नक्कीच याच्यासाठी मला स्टॉक मार्केटमुळे आपल्या सगळ्यांची खूप सारी मदत झालेली आहे आणि ही गोष्ट मला तुमच्यापर्यंत शेअर करायलाही खूप आवडते. चला पाहूया. मित्रांनो, श्रींच्या कृपेमुळे, आई वडिलांच्या आणि संपूर्ण परिवाराच्या आशीर्वादामुळे आणि सहकार्यामुळे मित्रांनो, माझ्या आयुष्यातील एक मी अचीवमेंट करू शकलो आहे. मला ही गोष्ट फक्त तुमच्यापर्यंत घेऊन यायची, कारण मलाही वाटतं माझ्या माणसांनी याच्यातून थोडं मोटिवेट व्हावं. मला तुम्हाला थोडं इन्स्पायर करायचं आहे की मार्केट ही अशी फील्ड आहे की आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करू शकते, परंतु आपण स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे. तत्पूर्वी आपण करूया माझं जे काही नवीन फार्म आहे जे मी खरेदी केलं आहे याची एक तुम्हाला टूर घडवून आणायची आहे. पाहूया कशा प्रकारे आहे जमीन आणि मला नक्कीच तुमच्या सगळ्यांचे सजेशन व्हिडिओच्या खाली आवडतील. नक्की तुम्ही काय केलं पाहिजे आणखी याच्यामध्ये हे तुम्ही सांगू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यांनाही समजू द्या. शेअर मार्केट हे एक नक्की चांगलं फील्ड आहे, फक्त एक चांगल्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये करायच्यात आणि हे करण्यासाठी आपण आपल्या चॅनल थ्रू सगळ्यांना मदत करतो. चला सुरू करूया आपल्या फार्म विजिटला. फार्मवर मित्रांनो, इथे एक मी शेती घेतलेली तुम्हाला जर दिसत असेल, इकडे काळी भोर छान जमीन आहे आपली. मित्रांनो, ही तुम्हाला सगळी नांगरट केलेली दिसते. मित्रांनो, ही सगळी आपण त्याची नांगरणी पण करून घेतलेली. मित्रांनो, जवळपास हे 1.5 एकरचं क्षेत्र आपण घेतलेलं आहे. कुठे घेतलेलं आहे तर ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसत आहेत मागे, माझं सातारचं गाव, माझ्या जन्मगावी. ओके, या ठिकाणी आपण ही खरेदी केलेली आहे. या साईडला तुम्ही डोंगर रांगा पाहू शकता, या सगळ्या सह्याद्रीच्या रांगा आहेत. खूप छान परिसर आहे. ओके, पाहून घ्या हे छानपैकी मस्त मध्ये वातावरण, इकडे खूप सुंदर. ओके, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण ह्या जमिनीची एक नांगरणी पण करून घेतलेली. मित्रांनो, आता याच्यामध्ये समजेल, हे संपूर्ण जी जमीन दिसते तुम्हाला, हे जे झाड दिसतंय निलगिरीचं, त्या झाडापासून इकडे त्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत. ओके, तुम्हाला त्या साईडला एक डोंगर दिसत असेल, त्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत एक क्षेत्र आहे आपलं संपूर्ण. चला थोडी व्हिजिट करूया, काय आहेत गोष्टी, कोणत्या गोष्टीत आपण पाहायचा प्रयत्न करूया. चला मित्रांनो, तुम्हाला ह्या फार्म मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी आपण बघणार आहे याचीही थोडक्यात एक वेळ दाखवतो मी याच्यामध्ये. की बघा, जमीन खूप छान आहे, लक्षात ठेवा. सातारा जिल्ह्यामध्ये या इकडे तुम्हाला एक थोडं विहिरही दाखवतो मी. तर मित्रांनो, महत्वाचं जर शेती घ्यायची असेल आपल्याला, आपण जर जमीन बघतोय तर तिथे पाण्याची पण गरज असणं गरज आहे. नक्की मित्रांनो, एक पाण्याचा चांगला सोर्स आहे आपल्या इथे. आपण या जमिनीमध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे, छान अशी विहीर आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, या विहिरीमध्ये आपल्याला, कारण शेती जर उद्या करायची आहे तर त्या जमीन गरजेचे असते पाणी. आणि जर तुम्ही पाहू शकता किती छान विहीर आहे याच्यामध्ये, आणखीन आपण याला चांगली डेव्हलप करू शकतो. आणि इकडे बघा, मी संपूर्ण याची एक नांगरणी करून ठेवलेली आहे, येणाऱ्या काळासाठी आपण एक छोटं मोठं उत्पादनही याच्यामधून घेऊ शकतो. कारण मित्रांनो, तुम्ही बघा अगदी खाल जिथपर्यंत नांगरलेलं ते सगळं आपलं क्षेत्र आहे मित्रांनो याच्यामध्ये. आता मित्रांनो, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की बाबा शेतीमध्ये कशाला गेला. ओके, तर मित्रांनो, आपले सगळ्यांचे आदर्श आपण जे मानतो, वॉरेन बफेट यांनी आपल्याला एक अशी गुंतवणूक किंवा एक अशी शिकवण दिली आहे की तुमच्या उत्पन्नाचे एवढे मार्ग तयार करून ठेवा की तुम्हाला कधीही टेन्शन नाही आलं पाहिजे. मित्रांनो, शेती ही जर लॉंग टर्मचा विचार केला तर एक खूप महत्त्वाचं उत्पन्नाचं साधन आहे मित्रांनो, जर तुम्ही बघायला गेला तर. आणि तुम्हाला मी अगदी डिसेंबर महिन्यापासून सांगत होतो की मार्केट फॉल येऊ शकतो, मार्केट फॉल येऊ शकतो. मित्रांनो, त्यावेळी मी स्वतः प्रॉफिट बुकिंग बऱ्यापैकी माझ्या पोर्टफोलिओमध्ये केलं होतं आणि एक इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफिकेशन आपण केलेलं इकडे. ओके, जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये छोटे छोटे उत्पादने आपण घेत राहू, प्लस एक आपलं एक ॲडिशनल उत्पन्नाचं सोर्स ही आपण याच्यामधून करू शकतो. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि चला अजून आणखीन आपण व्हिजिट करूया दुसऱ्या ठिकाणांना.
शेताच्या वरच्या भागामध्ये तुम्ही जर इकडे बघितलं असेल तर छान आंब्याची झाडं आहेत लावलेली. आपण आणखीन लावू येणाऱ्या काळामध्ये. तुम्हालाही कुठलं झाड आवडत असेल की ज्याच्यामधून आपण एक चांगलं उत्पादन पण घेऊ शकतो आणि आपल्या शेताला शोभा पण येईल अशी झाडांची नावं तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. की आंब्याची झाडं आहेत प्लस हे वरच्या साईडची शेती आहे. लक्षात घ्या, इथून ह्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत आपण वर जाणार आहे. तुम्हाला मी काही इकडे काही शेततळीही दाखवायचा प्रयत्न करेल. लक्षात घ्या, आपल्याकडे काही शेततळी पण आहेत. आणखीन एक विहीर आहे आपली, तीही तुम्हाला दाखवतो. चला आपण बघूया कशा प्रकारे आहे ते, कोणते कोणते गोष्टी इथे मी तुम्हाला दाखवतो. बघितलं चारही बाजूला तर अगदी खूप सारे मोठी डोंगर रांग आहे. चौनेश्वर हे ठिकाण आहे. चौनेश्वरची डोंगर रांग आहे ही. सह्याद्रीमध्ये मोडतं हे सगळं सातारा जिल्ह्यामधील. बघा किती निसर्गरम्य परिसर आहे हा सगळा. खूप सारे डोंगर रांगा वगैरे इथे आहेत सगळे उपलब्ध. चला आता आपण आपल्या शेताकडे जाऊया. चला मित्रांनो, आणखी आणि आहे जमीन आपली की जिथे अजून आपल्याला नांगरणी करायची, थोडी मशागत करायची. येणाऱ्या काळामध्ये पण आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या डेव्हलप करतोय. मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे एका दुसऱ्या विहिरीकडे, कारण आपल्यामध्ये आपण दोन विहिरी घेतलेल्या आहेत. लक्षात ठेवा, दुसऱ्या विहिरीचं आपण काम चालू केलेलं आहे. जेणेकरून लक्षात ठेवा, जर शेती करायची असेल तर मेन गोष्ट कशी असते, पाण्याची. कारण पाण्याची जर सोय झाली तर आपण अगदी चांगलं हिरवगार क्षेत्र येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 2 वर्षामध्ये तुम्हाला दाखवेल मी की कशा प्रकारे आपण ही जमीन डेव्हलप केली आणि खूप चांगला एक सोर्स आपण याच्यामधून कसा काढला. चला आपण विहीर बघूया. विहिरीपाशी या विहिरीचं काम अजून बाकी आहे मित्रांनो. जवळपास 20-21 फूट आपण काम केलेलं आहे याचं. आपण आणखीन याला खोल घेऊन जाणार आहोत जेणेकरून एक चांगलं पाणी आपल्याला इथे लागेल आणि ह्या पाण्यामधून आपण एक चांगली जमीन ही अजून करू शकतो. लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट असतात विहिरी. तुम्ही नक्कीच जाणकार असाल. जी लोक शेती करत आपले शेतकरी बांधव आहेत खूप सारे कनेक्टेड, तर मित्रांनो पाण्याची व्यवस्था करतोय आपण इथे. पाहून घ्या दुसरी विहीर ही याच्यामध्ये. चला आता आपण शेततळीकडे जाऊ. त्या साईडला जे दिसतंय डोंगराच्या त्या साईडला पण एक शेततळी पण आहेत आधीच. म्हणजे ही जी जमीन घेतली आपण याच्यामध्ये सगळ्या गोष्टी रेडीमेड ऑलरेडी आहेत. फक्त थोडी डागडुजी करायची आपल्याला. डागडुजी करू जेणेकरून आपण हिरवगार हे करू शकतो येणाऱ्या काळामध्ये. चला आपण जाऊया शेततळ्याकडे. याची आपल्याला मशागत करायची अजून मित्रांनो. आपण टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी करतो. थोडं हे रान जे होते थोडं जाळलेलं, जे खराब वगैरे असेल तण वगैरे जळून जाईल. परत आपण याची नांगरटही करू जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काहीतरी पिकवताही येणार या जमिनीमध्ये. ओके, बऱ्यापैकी आपण चालत वर आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता खाली असं आपण अगदी त्या निर्गलीच्या झाडापासून खाली चालत आलेलो आहोत. हे संपूर्ण क्षेत्र आपलं आहे मित्रांनो. इथं आपण बऱ्यापैकी मशागत केलेली आहे, नांगरणी केलेली आहे. सगळ्या गोष्टीमध्ये आपण डेव्हलप करतोय. आता आपण जाऊया थेट आपल्या शेततळ्यात बघूया. हे जर आता उंचवटा दिसतोय तुम्हाला इथे, इथे आहे आपलं शेततळ. बघूया कशा प्रकारे इथे कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळत आहेत त्या. चला शेततळ्याकडे जाऊ आपण. मित्रांनो आपण आलेलो आहोत आपल्या शेततळ्यापाशी. इकडे बघा, थोडं छान खड्डा खांदून ठेवलेला आहे. इथे फक्त थोडं कागद वगैरे टाकलं की आणखीन छान क्षेत्र होऊन जाणार आहे. थोडंफार काही ते काम करणं गरजेचं आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता एक खोल छान खड्डा खांदलेला आहे तळ्यासाठी. छोटं मोठं काम करणं गरजेचं आहे याच्यामध्ये. अजून पाहू शकता वर डोंगर रांग आहे. तिथे काही आपल्याला जनावरं वगैरे चरताना दिसत असतील. त्या डोंगराच्या अगदी जिथपर्यंत काळं दिसतं तिथपर्यंत आपली हद्द आहे मित्रांनो आणखीन वरही. चला बघूया कशी वाटली ही दोन्ही शेततळं मित्रांनो. हे एक आहे इकडे बनवलेलं एक शेततळ, हे आहे इकडचं दुसरं शेततळ आपलं. कारण भविष्यात आपल्याला इथे पाण्याची तजवीज करून ठेवता येणार आहे. याला फक्त थोडं डेव्हलप करायचं आहे आपल्याला. थोडा खर्च येणार आहे, आपण करूया येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने. चला अजून थोडी टूर करूया आणि आपण जाऊया. तर हे आलेलो आपण डोंगराच्या पायथ्यासाठी. इथपासून थोडं पुढं गेलं तो जे दगड दिसतोय तिथपासून पुढं गेलं की ते वन विभागाची हद्द सुरू होते मित्रांनो. इथपर्यंत आपलं क्षेत्र आहे. इथून खालपासून आपणच आहोत. जवळपास 12.5 एकर क्षेत्री आहे हे सगळं. ओके, चला चला आपण आता आपल्या पुन्हा बेसकडे जाऊया. जिथून आपण आलो होतो तिथे जाऊया. काही गोष्टींची चर्चा करूया. थोडं ताली बोलतात त्याला की आपण अशी ताल टाकून घेतलेली आहे. काय होतं, भविष्यात ज्यावेळी पाऊस जोरात होतो त्यामुळे काय होतं की जर ह्या उताराचं पाणी आपल्या शेतामध्ये घुसून नुकसान करू नये यासाठी या ताली काढल्या जातात. जेणेकरून काय होणार, जे ॲडिशनल पाणी येईल ते सगळं बाहेरून असं खाली निघून जाईल. ओके, याला ताल बोलतात. आपण हे टाकून घेतलेली जेणेकरून काय होणार, आपल्याला जास्तीचं पाणी आलं तर आपल्या शेतीमध्ये जाऊन नुकसान होणार नाही. या ठिकाणी बघा एक थोडं दगडाचं घर दिसतंय का तुम्हाला या साईडला. ओके, तर नक्कीच तिथे एक छान फार्म हाऊस बांधायचं आहे मला. जेणेकरून ते फार्म हाऊस बांधल्यानंतर ना
आपल्याला सगळ्यांनाही तुम्हाला मी इन्व्हाइट करणार आहे, छान पार्टी वगैरे करू शकतो आपण, असं एक छान ठिकाण आपल्यासाठी डेव्हलप करायचं आहे. ओके, तिथे येणाऱ्या काळामध्ये आपण बांधूया, थोडा नॉर्मली मला एक 1.5-2 वर्ष जातील असं वाटतं, थोडं हळूहळू डेव्हलप करू आपण, एकदम गडबड करणार नाही कोणत्या गोष्टीमध्ये, जेणेकरून आपल्याला जास्त पैसाही याच्यामध्ये एकदम इन्व्हेस्ट करायचा नाही. डोंगराच्या पायथ्यापासून ती आपली ही जी निर्गली दिसते तुम्हाला, त्या तिथपर्यंत आपलं पूर्ण क्षेत्र आहे, आपण सगळं व्यवस्थित याचं केलेलं आहे. आता मित्रांनो, तुम्हाला कोणत्या प्रकारे ही आपली जी छोटी झालेली टूर, आता मित्रांनो नॉर्मली आपण ट्रेड करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी बघत असतो, की ट्रेड करत असताना आपल्याला टाईम जेवढा महत्त्वाचा असतो, इंडिकेटर्स, त्याच्यानंतर आपण प्राईज ॲक्शन, व्हॉल्यूम वगैरे ह्या गोष्टी बघतो. मीही ह्याच गोष्टींचा ते विचार केला, एक छान रोड इथे बघितला, जेणेकरून शेती आपली शेती जी आपण बघणार आहे याच्यामध्ये टच पॉईंट महत्त्वाचा आहे, आपल्याला येणं जाणं जे दळणवळणे स्वस्त झालं पाहिजे, पाण्याचीही चांगली सोर्स आपण बघितलेले, जमीनही चांगली आहे, चांगली झाडं पण आहेत, आणि एरिया माझा जो सातारा जिल्ह्यातलं गाव आहे माझं, तिथे घेतलेलं आहे मी माझ्या गावामध्येच, लक्षात ठेवा. कारण आता सांगायचा मुद्दा काय, की अशा प्रकारे आपण एक इन्व्हेस्टमेंटचं डायव्हर्सिफिकेशनही करू शकतो. आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो की इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफिकेशन करा, केलं पाहिजे, नक्कीच शेतीमध्ये आपण केलेलं आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की ही जमीन कितीला पडली. मित्रांनो, तर नॉर्मली माझे इथे 1.5 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट झालेली इथे आत्तापर्यंत या जमिनीमध्ये. सांगायचा मुद्दा किती महाग जमीन घेतली ही नाही मित्रांनो, नक्कीच ह्या ज्या गोष्टी मी केल्यात मित्रांनो, फक्त आणि फक्त ह्या सगळ्या मी स्टॉक मार्केटच्या जीवावर केलेल्या आहेत मित्रांनो. नॉर्मली ज्यावेळी पण मी सगळ्यांना ओरडून सांगत होतो की मित्रांनो थोडं थांबा इथे, प्रॉफिट बुक करा, नवीन खरेदी वगैरे करू नका, त्याचवेळी मी योग्य डिसिजन घेतला. ओके, थोडंफार प्रॉफिट जो मार्केटमध्ये मागच्या 2 वर्षामध्ये आपल्याला जो चांगला सगळ्यांनीच कमवला, मी त्यातला थोडा पार्ट काढून घेतला आणि ह्या जमिनीमध्ये आपण एक इन्व्हेस्टमेंट केली. कारण येणाऱ्या काळासाठी आपलं एक उत्पन्नाचा सोर्स आपण तयार केलेला आहे. सांगायचा मुद्दा हाच आहे तुम्हाला, की जो मी प्रत्येक वेळी वेबिनार्स असतील, व्हिडिओज असतील, डायव्हर्सिफिकेशन करा, डायव्हर्सिफिकेशन करा, ह्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगत असतो, त्याचं एक उत्तम उदाहरण मी तुमच्याशी पर्यंत शेअर केले. नक्कीच एक छोटी 1.5 एकर म्हणजे मोठी नाही, आपल्या खूप साऱ्या मित्रांच्या खूप मोठ्या मोठ्या शेती आहे तिथे. ओके, एवढंच सांगायचं तुम्हाला की नक्कीच एक मराठी माणूस ह्या गोष्टी करतोय, सगळ्यांनी ह्या गोष्टी करा. आणि तुम्ही तुमच्या वडिलांपर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या फॅमिली मेंबर्सपर्यंत ह्या गोष्टी शेअर करा. कारण मला एकच मुद्दा तुमच्यापर्यंत सांगायचा आहे, की मार्केट काय आहे, मार्केटचा काय फायदा आहे, मार्केटमधून कोणत्या गोष्टी आपण करू शकतो, हेही आपल्या सगळ्यांना इथून समजायला सोपं जाणार आहे मित्रांनो. जेणेकरून तुम्हाला समजेलच की शेती, आजकाल आपण बघतो की बरीच लोक शेतीला शेतीपासून थोडी लांब येत आहेत मित्रांनो. नक्कीच मी सांगेल की एकच मुद्दा आहे की शेतीपासून जास्त पण लांब जाऊ नका, थोडंफार इन्कम सोर्स चालू ठेवा, तिथून आलेलं उत्पन्न आपण मार्केटमध्ये लावून अजून त्याला जोरदार पळवू शकतो, लक्षात ठेवा. ओके, आणि मित्रांनो आणखीन तुमचे काय सजेशन्स असतील तरी तुम्ही माझ्यापर्यंत शेअर करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगा, आणि तुमच्या काही सजेशन्स असणार आहेत बाकी ज्या डेव्हलपमेंटविषयी, ह्या गोष्टी करू शकतो मी तेही तुम्ही मित्रांनो हक्काने सांगू शकता. कारण मला एवढीही शेतीची जाण नाही आहे, मी एवढा शेतकरी असलो तरी एवढं आपलं मार्केट, आपलं फुल टाईम बिझनेस आहे, त्यामुळे इकडे जास्त लक्ष घालणं मला स्वतःला पॉसिबल नाही. तुम्ही तुमचं एक सजेशन तुमच्या मित्राला देऊ शकता, कोणत्या गोष्टी आहेत, कशा केल्या पाहिजेत, कशा करायच्यात आपल्याला, जेणेकरून इथे एक हिरवगार येणाऱ्या 2 वर्षामध्ये आपल्याला क्षेत्र करायचं आहे, एक छान फार्म हाऊस बांधून मला तुमच्या सगळ्यांनी एक छान पार्टीही द्यायची येणाऱ्या काळामध्ये. ओके, तर चला पटकन जावा खाली. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये टाईप करा, आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, आणि तुमच्या मित्रांपर्यंत, आपल्या मराठी बांधवांपर्यंत शेअर करा, की एका मराठी माणसाने सांगा शेअर मार्केटच्या जीवावर 12.5 एकर जमीन 1.5 कोटी रुपयामध्ये खरेदी केली. 1.5 कोटी ही काही महत्त्वाची किंमत नाही माझ्यासाठी, कमी जास्त होत असतात प्राईज ह्या गोष्टीमध्ये, फक्त आपण घेऊ शकतो हा कॉन्फिडन्स मला तुमच्यातही आणायचा आहे, तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये पण आणा, आणि ह्या तुम्ही गोष्टीच्या कामाला लागा. मार्केटमध्ये जेवढ्या काही गोष्टींची गरज आहे मी तुम्हाला करायला तयार आहे. मी आधीही सांगितलं आहे शेअर मार्केट ही अशी क्षेत्र आहे की जिथे तुम्ही तुमची सगळी स्वप्न पूर्ण करू शकता, फक्त तिथे गरज असते एक प्रॉपर नॉलेजची, एका डायरेक्टची, आणि एका चांगल्या तुम्हाला गायडन्सची, जी माझ्याकडून मी तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करतोय. चला थांबूया इथे मित्रांनो, धन्यवाद.